तुमच्या आमच्या घरातल्या वॉशिंग मशीन आता धोकादायक बनत चाललेल्या आहेत. वसई विरार परिसरात याआधी देखील वॉशिंग मशीनचा स्फोट झाला होता. अशीच काहीशी घटना काल रात्री वसईमध्ये घडलेली आहे. वसईत वॉशिंग मशीनचा पुन्हा एकदा स्फोट झालेला आहे. यात जीवित हानी झाली नाही, पण मशीन पूर्णपणे जळून खाक झाली आहे. वसई पश्चिमेच्या साईनगरच्या गौतम कुटीर परिसरात ही बिल्डिंग घातली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहत्या घरात मध्यरात्री 1:15 सुमारास ही घटना घडलेली आहे. यानंतर वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझवली आहे आणि मोठा अनर्थ टळला आहे. त्यामुळे वसईकरांनो, तुमच्या घरात जर अशी वॉशिंग मशीन असेल तर तिची देखील तपासणी करून घ्या. कदाचित तुमच्या सोबत देखील असंच काहीच घडू शकतं. बिल्डिंगचं नाव गौतम कुटीर आहे. माझं नाव बिपिन आहे. माझं घर आहे, मी इथे भाड्याने राहतो. ऍक्च्युली इथे वॉशिंग मशीन मध्ये काहीतरी स्पार्क झालं, तर आम्हाला वाटलं की काहीतरी हे झालंय, पण त्याच्यामध्ये आग आल्यामुळे बाहेर आली आणि आम्ही खाली आलो, त्याच्यामुळे आग लागली. वॉशिंग मशीन मध्ये आग आली? हो, म्हणजे काहीतरी स्पार्क झालं त्याच्यामध्ये आणि आम्हाला असं वाटलं की स्पार्क झालं म्हणजे आग लागली असेल. आम्ही खाली आलो आणि ते काय ते थोडस हे पण होतं, स्पार्क पण होतं ना, त्यामुळे मशीन पुरी झालेली आहे ना. ऑलमोस्ट ऑलमोस्ट. Thank you.